आवडतो विनंती करतो मतदानाचा हक्क तुम्ही बजवायला पाहिजे, त्यामुळे ही लोकशाही आपल्या पद्धतीने टिकून राहील आणि कोणा सरकार कोणतंही येऊ द्या, आपलं काम आहे की मतदान करणे. मतदानाची जबाबदारी ही आपल्या प्रत्येक मतदाराची आहे, तर प्रत्येक मतदाराने पुरुष महिला आणि प्रत्येकाची व्यवस्था आपण व्यवस्थित केलेली आहे. अपंग असेल त्यांची व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे, रुग्ण असेल त्यांची पण व्यवस्था मतदानासाठी केलेली आहे. तरी कामशेत वाशी येथे सर्व मतदारांना विनंती आहे की त्यांनी त्यांचं मतदानाचा हक्क कळवतो की आज मतदानाचा अधिकार आहे, तुम्ही घर सगळ्यांनी बजवा. मतदानाची वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ज्यांना वेळ त्या पद्धतीने येऊन त्यांनी मतदानाचा अधिकार बजवा. सगळ्यांना नम्र विनंती. जो मतदार बंधू भगिनींना सांगतोय की आपला मतदानाचा हक्क आहे तो आपण सगळ्यांनी बजावला पाहिजे आणि उमेदवारांना जो तुमच्या मनात असेल त्यांना तुम्ही मतदान करावा, मतदान वाया घालू नये, मतदान सगळ्यांनी येऊन करून जावे. सर्व कामशेटची आता मतदार बंधूंना आवाहन करतो की 100% मतदानाचा हक्क बजवा. लोकशाहीचा एक लोकशाहीचा विजयासाठी लोकशाहीच्या हक्कासाठी आपण सर्वांनी मतदान 100% हक्क बजवा. सर्वांनी मतदानाला द्यावे अशी मी विनंती. संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजय भव. विजय भव गगन कहे विजय भव. या भारत देशाचा सर्वात मोठा सण म्हणजे लोकतंत्र मतदान. आणि या सणाचं वैशिष्ट्य आहे की यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना समान हक्क दिलेला आहे. मी आवाहन करतो सगळ्यात जास्तीत जास्त मतदान करा आणि आपल्या भारत देशाच्या ह्या सगळ्यात मोठ्या पर्वाचा व सर्वात मोठ्या सणाचा उद्देश साकार करा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. मी नाशिक शेठ लोणारकरांना आवाहन करतो सर्वांनी आपला हक्क आज बजावून की सुरंग भटकी है रोशनी है छटपटा रही रोशनी गगन कहे विजय भव. आज होणाऱ्या मावळ विधानसभा मतदारसंघाच्या 204 या मतदारसंघामध्ये लोणारातील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की लोकशाहीच्या मार्गाने जाणाऱ्या ह्या आजच्या मतदानरूपी मतदानाने आपण चांगल्या उमेदवाराला आपल्या लोणारातील व आपल्या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण विधानसभेत पाठवायचं आहे. त्यामुळे लोणावळेकर नागरिकांना एकच विनंती करतो, आपण चांगल्या प्रकारे स्वच्छ व आदर भावनेने समोरचा उमेदवार कोण कसा आहे कसा काम करणार आहे त्या उद्देशाने आपण आपलं मतदानरूपी दान या उमेदवाराला देऊन आपल्या उमेदवाराला विधानसभेत पाठवावं. आपण लोण्यातून जेवढ्या जास्त संख्येने आपण मतदान करू जास्त टक्के मतदान टक्के वाढून आपण लोण्याचा आपण एक चांगल्या प्रकारे आदर्श निर्माण करावा व आपण सर्वांनी मतदान जरूर करावे अशी मी लोण्याकडून नागरिकांना आवाहन करतो. वारंवार लुट रहा ये चमन तेरा वतन आँखों से अपनी लुट रहा. महाराष्ट्र मावळ विधानसभा 204 मतदारसंघ
या मतदारसंघातील मावळ लोक विधानसभेतील मतदारांनी सर्वाधिक मतदान करावे, जास्तीत जास्त मतदान करून लोकशाही मार्गाने आपण ज्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहाल त्याला जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणावे, ही विनंती. संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजय भव. किने तेरी आज पुकारा. मतदार बंधू भगिनींना पहिल्यांदा या सणाच्या हार्दिक शुभेच्छा. खरं तर मी भारतीय संविधानाच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की हा सण अतिशय मतदान करून चांगला साजरा करावा आणि प्रतिनिधी म्हणून चांगल्या पद्धतीमध्ये पाठवून द्यावा. ही खरी लोकशाहीची जी आपली प्रथा आहे आणि कोणीही घरी राहू नये आणि यामध्ये आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. आज संपूर्ण महाराष्ट्र राज्याची विधानसभेची निवडणूक पार पडते. मोठ्या संख्येनं आज मतदान करण्याकरता देखील नागरिक बाहेर पडत आहेत. मी मावळ तालुक्यातील माझ्या सर्व मायबाप जनतेला माझ्या सहकाऱ्यांना आवाहन करतो की आपण सर्वांनी मतदानाचा आपला हक्क जरूर बजावण्याकरता मतदान केंद्रावरती आलं पाहिजे. आपण सर्वांनी मतदान केलं पाहिजे. आज सकाळीच मला विशेष वाटते तळेगाव शहरामध्ये एवढ्या 7:30 रांगेनं लोक उभे आहेत आणि मतदानाचा आपला हक्क बजावत आहेत. तसंच प्रत्येक शहरात आणि ग्रामीण भागात देखील मतदान प्रत्येकानं येऊन केलं पाहिजे.